आज आपण शिकणार आहोत विद्युत प्रवाह म्हणजेच इलेक्ट्रिसिटी, वर्ग 8वा भाग 2। तर आज आपण काय काय शिकणार आहोत हे पुढील प्रमाणे आहे। घटांची जोडणी, विद्युत परिपथ, कृती, अविद्युत घंटा। घटांची जोडणी, तुम्ही टीव्हीच्या रिमोटमध्ये बरेचदा नवीन घट घातले असतील किंवा इतरांना घालताना पाहिले असेल, पण तुम्ही कधी हा विचार केला आहे का की घट आतून कसे जोडलेले असतात व नेहमी दोन घट का घालावे लागतात? आज तुम्हाला या दोन प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत। बाजारात मिळणारे विद्युत घट अशा प्रकारे दिसतात। या विद्युत घटांना दोन टोके असतात, पॉझिटिव्ह म्हणजे धन, नेगेटिव म्हणजे ऋण। या विद्युत घटांचे विभावांतर 1.5 व्होल्ट असते, पण आपल्या टीव्हीच्या रिमोटला 3 व्होल्ट लागते, म्हणून आपल्याला दोन घट वापरावे लागतात, म्हणजे 1.5 व्होल्ट प्लस 1.5 व्होल्ट आपल्याला 3 व्होल्ट मिळते। आता आपण पाहणार आहोत की हे अंतर्गत कसे जोडलेले असतात। ते आपण पाहू शकता की दोन घट एकामागोमाग एक जोडले गेले आहेत। तर हा आहे पहिला घट आणि हा आहे दुसरा घट। तर पहिल्या घटाचे पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणजेच धन टोक दुसऱ्या घटाच्या ऋण टोकाला जोडलेले आहे। दुसऱ्या घटाचे पॉझिटिव्ह टोक हे तुमच्या विद्युत रोधक म्हणजेच रिमोटच्या पॉझिटिव्ह टोकाला जाणार, पहिल्या घटाचे निगेटिव्ह टोक हे तुमच्या रिमोटच्या निगेटिव्ह टोकाला जाणार। अशा प्रकारे तुम्ही दोनच नाही तर अनेक घट लावू शकता। इथे बघू शकता की आपण 4 घट लावलेले आहेत एकामागोमाग एक, म्हणजे टोटली हे निगेटिव्ह टोक असणार व हे पॉझिटिव्ह टोक असणार आणि विद्युत प्रवाह अशा प्रकारे जाणार। तुम्ही मला सांगू शकता का की या निगेटिव्ह टोकाच्या आणि या पॉझिटिव्ह टोकाच्या मध्ये किती विभावांतर आहे? विद्युत परिपथ म्हणजे इलेक्ट्रिक सर्किट। जेव्हा विद्युत घट प्लग कळ इलेक्ट्रिक बल्ब जर आपण विद्युत तारेने जोडले तर हे विद्युत परिपथ बनते, जर आपण हे प्लग कळ बंद केले तर हे विद्युत परिपथ पूर्ण होते व विद्युत प्रवाह सुरू होतो। ह्या विद्युत प्रवाहामुळे विद्युत बल्ब चालू होते। जर आपण हे विद्युत कळ पुन्हा उघडले विद्युत प्रवाह खंडित होतो व बल्ब बंद होतो। कृती पाहणार आहोत। तुमच्या घरातील एखादा लांबडा स्क्रू घ्या व त्याच्या अवतीभोवती एक विद्युत तार गुंडाळा। त्या विद्युत तारेला एक विद्युत घट जोडा व एक प्लग कळ देखील जोडा। याच्या अवतीभोवती लहान लहान टाचण्या ठेवा। जेव्हा तुम्ही हा प्लग कळ बंद कराल तेव्हा या तारेतून विद्युत प्रवाह सुरू होईल व ही टाचणी तुम्हाला या स्क्रूच्या जवळ आकर्षित होताना दिसेल किंवा चिकटेलसुद्धा। हे कशामुळे झालं असावं? तुम्ही मागील भागामध्येही शिकलात की जेव्हा तारेतून विद्युत प्रवाह होतो तेव्हा त्याच्या अवतीभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते। हे चुंबकीय क्षेत्र या स्क्रूला देखील एक चुंबक बनवते व या टाचणीला आकर्षित करते। जेव्हा तुम्ही हा प्लग कळ उघडाल तेव्हा काय होईल? तेव्हा या तारेतील विद्युत प्रवाह खंडित होईल व चुंबकीय क्षेत्र देखील नष्ट होईल। हा स्क्रू चुंबकासारखा काम करणार नाही व ही तार खाली पडेल। या गोष्टीला म्हणतात विद्युत चुंबक। याचे तात्पर्य हे आहे की जेव्हा या तारेतून तुम्ही विद्युत प्रवाह सोडाल तेव्हाच हा स्क्रू एका चुंबकाप्रमाणे काम करेल
जसा विद्युत प्रवाह थांबेल तसा हा चुंबकाप्रमाणे काम करणं देखील थांबेल. हे फार उपयोगाचे आहे. आपण पुढे याचं तात्पर्य पाहणार आहोत. आता आपण शिकणार आहोत विद्युत घंटा कशी काम करते. तुम्ही इथे पाहू शकता एक टोला आहे व एक घंटा आहे. इथे एक विद्युत चुंबक देखील आहे. एक कळ आहे व एक विद्युत घट आहे. इथे एक संपर्क स्क्रू देखील आहे जो या पट्टीला जोडलेला आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या घराची बेल दाबता तेव्हा हा कळ बंद होतो. हा कळ बंद झाल्यावर या घटातून तारेत विद्युत प्रवाह सुरू होतो. विद्युत प्रवाह अशा प्रकारे या विद्युत चुंबकातून जातो व त्याला चुंबक बनवतो. विद्युत चुंबक काही नसून एक तार आहे जी लोखंडाच्या तुकड्यावर गुंडाळलेली आहे. या विद्युत चुंबकाच्या चुंबकीय आकर्षणामुळे ही लोखंडी पट्टी उजव्या बाजूला वळते व हा टोला घंटेवर आपटून आवाज निर्माण करतो. आणि याच वेळी ही पट्टी व या संपर्क स्क्रूमधील संपर्क तुटतो व परिपथ अपूर्ण होते. यामुळे विद्युत प्रवाह खंडित होतो. विद्युत प्रवाह खंडित झाल्यामुळे विद्युत चुंबक चुंबक राहत नाही व ही लोखंडी पट्टी पुन्हा आपल्या पहिलेच्या स्थितीत जाते व या संपर्क स्क्रूच्या संपर्कात येते. त्यामुळे पुन्हा तारेत विद्युत प्रवाह सुरू होतो. पुन्हा सुरू झालेल्या विद्युत प्रवाहामुळे विद्युत चुंबक पुन्हा चुंबकासारखे काम करते व या लोखंडी पट्टीला आकर्षित करून या टोल्याला या घंटेवर आदळते. पुन्हा तुम्हाला आवाज ऐकू येईल आणि पुन्हा हा संपर्क तुटल्यामुळे विद्युत प्रवाह खंडित होईल. हे असे चालू राहते जिथपर्यंत तुम्ही हा कळ सोडत नाही. जेव्हा तुम्ही हा कळ सोडता म्हणजे हे बटन सोडता तेव्हा विद्युत प्रवाह कायमचा खंडित होतो व तुमची बेल बंद होते. तर हे होतं विद्युत प्रवाहाबद्दल काही माहिती. धन्यवाद.